फलकावर धावसंख्या लागले नावडे संघाची। तर पहिला षटक प्रगती पथावर असताना पीवनचा षटक चालताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशफाक गोलंदाजी मार्कवर सुरेखच्या चेंडू अचूक लाईनलेने इथं पाहायला मिळते। जोरदार अफील केली जाते पण पंच मात्र नक्कीच अफील मात्र फेडलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरेख चेंडू चांगली लाईनलेने इथं पाहायला मिळाले। ऑफस्टिकला चेंडू नक्कीच पिच केला होता, हलकासा स्विंग इथं पाहायला मिळाला, स्विंग घेणं मिस, धाव फलक मात्र स्थिरावते। धाव फलक बिनगडी बाद एक या आकड्यावर नावडे संघ। अतिशय चांगलं क्रिकेट इथं पाहायला मिळते, दमदार आयोजन 12 बाईकसह नक्कीच टूर्नामेंट नक्कीच आपल्याला इथं पाहायला मिळते। शांत पद्धतीचं क्रिकेट दोन्ही संघांवर आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक प्रगती पथावर असताना मिडॉनला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय, अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय, चांगली फिल्डिंग इथं, चांगली फेकी देखील इथं पाहायला मिळते। दोन धावेने मात्र नक्कीच धाव फलक सरसवेल, धाव फलक बिनगडी बाद 3 या आकड्यावर। तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, नितीन कोहली आणि किरण खानावकर ही जोडी पाहायला मिळते। लॉफ्ट केलाय चेंडू, चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंगॉपच्या डोक्यावरून, वन बाउंस सीमारेषा पार, 4 धावा। डीजे किरण खानावकरच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार, सुरेख फटकेबाजी इथं पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर नक्कीच मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता, त्यानंतर वाईडिश लॉंगॉनला नक्कीच चेंडू मारला होता। सुरेख चेंडू क्रिकेटचं सौंदर्य इथं पाहायला मिळते, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार, 4 धावा। बॅक टू बॅक 2 चौकार नक्कीच किरण खानावकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। सुरेख फलंदाजी, चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच करावी लागेल आशफाक या गोलंदाजाला। तर पीवनचा षटक असताना आशफाक गोलंदाजी मार्कवर ब्लॉक होल पद्धत चेंडू होता, तिरफळाची फलंदाज बाद, किरण खानावकर मात्र नक्कीच बॅक टू द पवेलियन। समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर लागले नावडे संघाची 1 गडी बाद 11 या आकड्यावर। तर नवीन कॅन्डिडेट न्यू नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, विजय खानावकर इनॅट क्रमांक 3 वर येणार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय धुव्वादार फलंदाजी करत होता किरण खानावकर, अप्रतिम दर्जाची फलंदाजी, 2 बॅक टू बॅक चौकार मात्र नक्कीच किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर ब्लॉक होल पद्धत चेंडू आशफाकने टाकला आणि चेंडू मात्र काही समजू शकला नाही, किरण मात्र तंबूच्या असायला पडताना पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज विजय खानावकर आपल्याला पाहायला मिळेल। वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर प्रदीप सोमेकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक आपण पाहिलं, पीवनचा षटक आशफाकने हाताळला आणि 11 धावा मात्र खर्च केल्या, 1 गडी मात्र नक्कीच बाद केला, मोठा धक्का दे धक्का इथं पाहायला मिळतोय। किरण खानावकर मात्र बॅक टू द पवेलियन पाहायला मिळाला। नवीन फलंदाज आता मैदानावर पाहायला मिळेल, विजय खानावकर, सलामीला फलंदाज नितीन कोहली अजून खेळपट्टीवर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। 4 षटकाचा सामना असेल, 4 षटकामध्ये नक्कीच या खेळपट्टीवर किती धावा मात्र करू शकता इथं नावडे संघ। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रदीप, ओव्हर द विकेट गोलंदाज सुरेख, तटोल चेंडू, चेंडू मिडॉनच्या दिशेने, मिडॉनला खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय। 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते, 1 धावेने धाव फलक निश्चित होता, सहजरित्या पुढे जाईल 12 या आकड्यावर। 1 गडी बाद 12 नावडे संघ।
चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दमदार आयोजन 12 बाईकसह अतिशय सुरेख चांगलं आयोजन इथं पाहायला मिळतंय खानाव्या नगरीमध्ये, पनवेल या नगरीमध्ये. तर चालू असलेली मॅच वावनजे विपक्ष नावडे या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पाचवी मॅच आपल्यापर्यंत सुरेख. तर चेंडू वन बाउन्स कवरच्या दिशेने चेंडू जातोय, खेळाडू दूरवरून येतोय परंतु एक धाव मात्र निश्चितरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धावीचा प्रयत्न नक्कीच केला जाणार नाही, एक धावीने मात्र समाधान मानावं लागेल. एक धावीने धावफलक पुन्हा एकदा सरसावेल, धावफलक 13 या आकड्यावर, एक गडी बाद 13. धोनी संघाकडून आपण पाहतोय चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, शांत पद्धतीचं क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित उद्योगमंत्री व आमदार चषक 2023 हा थरार आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत असेल. सुरेख फटका, चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय, हाय अँड हँडसम ब्युटिफुल हिट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. नितीन कोहलीच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग फटका आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावेने धावफलक निश्चित सरसावेल, धावफलक धावफलकावर लागले धावा 19 आकड्यावर, एक गडी बाद 19 धावा लागलेत. सुरेख चेंडू टाकला होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिडॉनच्या दिशेने नक्कीच क्षेत्रक्षेत्र तैनात पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज नितीन कोहली याचा, परंतु एक धावेने धावफलक 20 आकड्यावर, एक गडी बाद 20. इनॅट क्रमांक 3 या नंबरवर आलेला फलंदाज विजय पाहू कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. विजय खानवकर स्ट्रायकर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एकदुका धाव्याने धावफलक मात्र सरसावते, धावफलक 20 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत, झेलती संध्या आणि झेलबात फलंदाज गोल्डन डकचा शिकार होतोय. विजय खानवकर मात्र तंबूच्या आसऱ्याला. दुसरा झटका, दुसरा हादरा, विजय खानवकर मात्र तंबूच्या आसऱ्याला पडताना पाहायला मिळतोय. बिकीट करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक इथं पाहायला मिळाला चेंडू हवेत आणि आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चांगला झेल मात्र प्रदीपने घेतला. दुसरा झटका, दुसरा हादरा. इनॅट क्रमांक 4 क्रमांकावर येणारा फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये विशाल खानवकर हा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाहू कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. 4 षटकात सामना आहे, ती दुसरं षटक प्रगती पथावर असताना चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेन इथं पाहायला मिळते. तर दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला खेळतो विशाल खानवकर, इनॅट क्रमांक 4 क्रमांकावर आलेला फलंदाज नौका खेळाडू आहे. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विशाल, माफ करा प्रदीप. पुढचा चेंडू सुरेख, चेंडू चांगली लाईन लिहिले तर पाहायला मिळते. ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ वाईडिश लॉंगऑपमध्ये जाईल, एक धाव मात्र सहजरित्या मिळते. एक धावीने मात्र धावफलक सरसावेल, पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस धावसंख्या नावडे संघाची 2 गडी बाद 21 या आकड्यावर. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नावडे संघाची 2 गडी बाद 21 या आकड्यावर. विशाल खानवकरला नक्कीच संधी असेल, प्रत्येक षटकासाठी 500 रुपये देण्यात येतील प्रशांत खानवकर यांच्या माध्यमातून.
तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळताना गोलंदाजी मार्गवर प्रवीण प्रवीण पाटील सज्ज असताना होताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळताना प्रवीण पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील. धाव फलकावर धावा 21 नावडी संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी चांगली लाईन इथं पाहायला मिळते गुड लेनवर टपकावून. तर या ठिकाणी हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि नेरी धुंद्रे विभाग प्रमुख सुकेश भोपी यांचे बंधू रुपेश भोपी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ऑप्टिक्स विजनच्या माध्यमातून देखील तुम्ही त्यांचा विचार केलात तर मित्रांनो दमदार योगदान राहिलंय. कुणाला जर ग्लासचे नंबर गॉगल्स वगैरे बनवायचे असतील तर नक्कीच आपण रुपेश भोपी यांच्या ब्रँचमध्ये आपण कॉन्टॅक्ट करू शकता. रुपेश भोपी आपण यावं. त्याच्यानंतर वाकडी क्रिकेट संघाचे एक यशस्वी फिल्डर जॉन्टी रोड्स म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सन्माननीय प्रसन्न पाटील यांच्या वतीनं स्पर्धेला आणि वाकडी संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. पहिले चेंडू नक्कीच स्लो टाकला होता त्यानंतर दुसरा देखील चेंडू स्लो टाकण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव मात्र मिळते. बाईच्या स्वरूपात मला ही धाव असेल पंतांचा यस बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. नक्की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धाव फलक मात्र स्थिरावते. धाव फलक 22 या आकड्यावर दोन गडी बाद 22 धावा धाव फलकावर लागलेत. चांगली फलंदाजी करावी लागेल. तिसरं षटक प्रगती पथावर असताना प्रवीण गोलंदाजी मार्गवर सज्ज होते. ओव्हर द विकेट प्रवीण. तर सलामी आलेला फलंदाज नितीन कोहली नक्कीच खेळपट्टीवर खेळताना पाहिल्यानंतर सुरेख फटका चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु कॅच मात्र नक्कीच भूमीला दान केले जातोय. झेल मात्र भूमीला दान केला जातोय. एक धाव मात्र मारतोय पंतांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. यस एक धाव मात्र निश्चितता मिळेल. एक धावेने मात्र धावफलक सरसावेल. धावफलक 23 या आकड्यावर. तर याच दरम्यान मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालं मित्रांनो. कामोटे गावचे एक दमदार नेतृत्व 07 या ठिकाणी हॅप्पी सिंग साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व कुठलाही पद नसताना मित्रांनो आज समाजासाठी भारतीय जनता पार्टी आणि स्वतः हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून एक दमदार योगदान दिलं जाताना पनवेल विधानसभेचे हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्तीय तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. हॅप्पी बाई सिंग यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत पनवेल तालुका भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस व्हीपी अर्थातच विश्वजीत पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. यावं हॅप्पी सिंग आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आणि व्हीपी विश्वजीत पाटील आपलंही सहर्ष सहर्ष स्वागत. येस काय लाजवाब गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते प्रवीण पाटील सरांच्या इथं सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक नक्कीच स्टंपोस्टर येते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर दोन गडी बाद. तर त्यांच्या समेत अजय मोरे साहेब आणि अमित जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दोन गडी बाद 24 या आकड्यावर नावडे संघ. भाई खानावकर यावं व्यासपीठावरती. एकेकालच्या आम्ही अगदी आम्हाला 2700 रुपये पगार असताना पिडी लाईट मध्ये आम्ही जॉब केलाय. तर रुपेश यावं आणि आज रुपेश कार्यार्थाने एक बिझनेस क्षेत्रामध्ये ज्यांचा दमदार योगदान राहिलं रुपेश भाई यावं. सर्व त्यांचा मित्रपरिवारांना विनंती करतो. किरणदादा खानावकर यांचे सर्व मित्रपरिवार यावं. नावडेकर सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक गोलंदाजी मार्गवर सज्ज असताना हरामारीचं षटक नक्कीच आपण न्हावं लागेल. गणेश पाटील गोलंदाजी मार्गवर सज्ज असताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू होता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगली क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळते. चांगली फेकी इथं पाहायला मिळते. एक धाव मात्र नक्कीच मिळली जाते. धाव फलक सरसावेल. धाव फलक 25 या आकड्यावर. एक दोन गडी बाद 25. सलामी लागलेला फलंदाज नितीन कोहली मात्र अजून खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच अशा अपेक्षा बऱ्याचशा असतील नावडे संघाच्या या खेळाडूवर. तर याच दरम्यान सन्माननीय प्रशांतदादा खानावकर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष आणि स्वागत केलाय लेजंड ऑफ नावडे
नितिन कोहली के बल्ले से निकलती हुई ये बंदूक की गोली छरान। क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत दादा खानावकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपल्याला इथे बिंदास भाई ठोंबरे यांच्या वतीने आमंत्रित केलं जात आहे। प्रशांत दादा यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। यस, गणेश पाटीलच्या गोलंदाजीवर हल्ला बोल केला जातोय। सलामी लागलेला फलंदाज नितिन कोहलीच्या बॅटमधून आपण पाहिलं मागील चेंडूवर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सरळ चेंडू भिरकावून दिला सीमा रेषा पार सहा धावीं करता। तर होम एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व लहुशेट यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। नेक्स्ट मैच वाकड़ी टीम चे कैप्टन आणि त्यांना फाइट करेल मुरबे संघाचे कैप्टन, अपन टॉस करण्यासाठी यावं। नक्कीच पुढील मैच देखील बिग फाइट मैच असेल, वाकड़ी विपक्ष मुरबे दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचे। तर चालू असलेली मैच आपल्यापर्यंत पोहोचवतो वावंजे विपक्ष नावडे यामध्ये रंगणार ही लढत। सलामीला फलंदाज नितिन कोहली मात्र खेळपट्टीवर खेळताना पाहिलं, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने मिडॉनच्या दिशेने चेंडू होतोय, थोडं चाल क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळालं। दोन धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत, दोन धाव्याने धाव फलक पुन्हा एकदा सरसवेल, धाव फलक दोन गडी बाद 33 या आकड्यावर। चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय दोन्ही संघाकडून। नक्कीच पहिलं षटक हाताळताना अशफाक शेखने मात्र 11 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर प्रदीपने गोलंदाजी केली, त्यानंतर 10 धावा खर्च केल्या, त्यानंतर प्रवीण पाटीलची नक्कीच दर्जेदार गोलंदाजी राहिली, फक्त दोन धावा मात्र खर्च केल्या। आणि चौथा षटक प्रगतीपथावर असताना गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर। निर्धाव चेंडूची मात्र सांगता पार पडते, अचूक गोलंदाजी इथं पाहायला मिळते, गतीमध्ये परिवर्तन प्रत्येक चेंडूवर केलं जात आहे। पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, परंतु नक्कीच दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा पूर्ण नक्कीच होतील, दोन धाव्याने धाव फलक सरसावेल, धाव फलक दोन गडी बाद 35 या आकड्यावर। चौथा षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा लागलेत 35, दोन गडी बाद 35। सलामी लागलेला फलंदाज नितिन कोहली स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, चेंडू हवे, चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार। दमदार फलंदाजी तुम्ही पाहिलीत मित्रांनो, एकी काल नावडे क्रिकेट संघासाठी रेग्युलर मध्ये प्रशांत खानावकर उलटी टोपी घालून आला, अजय कोहली, त्याच्यानंतर नितिन कोहली, हे तीन खेळाडू आणि बाला असतील उमेश असतील नेहमी दमदार कामगिरी या संघासाठी करत राहिले, आणि आजही नितिन कोहली यांच्याकडे पाहिलात तर सुकेश ज्या ऑस्ट्रेलियाचा जेसन गिलेस्पी म्हणून त्यांना सातत्याने आपण पाहतो आणि त्यांचं या ठिकाणी दमदार फलंदाजी। तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांत दादा खानावकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत। तर चला नेक्स्ट मॅच वाकडी टीमचे कॅप्टन आणि मोरबे टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं। यस, चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नावडे संघाची आपण पाहतो 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान असेल ते वावंजे संघाला। अप्रतिम दर्जाचे फलंदाजी आपण पाहिले नितिन कोहलींच्या माध्यमातून, 26 धावा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यानंतर सलामी लागलेला फलंदाज किरण खारवकरच्या बॅटमधून आपण 10 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या, सुरेख फलंदाजी नक्कीच नावडे संघाकडून पाहायला मिळाल्या, 41 धावा मात्र गेल्या, 42 धावांचं आव्हान असेल ते वावंजे संघाला। तर विनंती करतो नावडे संघाला आपलं क्षेत्रक्षण मात्र नक्कीच त्वरित सजून घ्यायचंय। पुढील होणारी मॅच मोरबे विपक्ष वाकडी, या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचंय। तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती 5151 सरकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेडीज अँड जेंट्स टेलर ज्याने संपूर्ण 6 रात्री जेवणाची उत्तम व्यवस्था ज्याने केली ते पांडुरंग शेट पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। मित्रांनो उद्या या स्पर्धेसाठी आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री द कोहिनूर ऑफ कोकण, कोकण राजकीय क्षेत्रातील वजीर ज्यांना आपण संबोधतो ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेबांची उपस्थिती तुम्हाला उद्या 7 ते 8 या दरम्यान पाहायला मिळेल, आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतो ते अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ डलबी साहेबांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल।
पनवेलचे हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची उपस्थिती पाहायला मिळेल. उरण विधानसभेचे आमदार महेंद्र महेश बालदी साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे मुख्य पक्ष प्रतोद महाडचे आमदार भरतजी गोगावले साहेब यांना तुम्ही पाहाल. आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरबे साहेबांची उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि उद्या 12 मे आमदार महेंद्र दलवी साहेबांचा वाढदिवस आणि उद्या 12 बाईकचा हा वितरण सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 2 लकी भाग्य विजेते प्रेक्षक त्यांच्यासाठी 2 स्पोर्ट्स सायकल आणि 12,000 रुपयाचं पारितोषिक. कारण उद्या 12 मे साहेबांचा वाढदिवस आणि पुढच्या वर्षी हीच स्पर्धा संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक चर्चेला येणारी म्हणजे 36 बाईकची स्पर्धा ही तुमच्या भेटीसाठी येईल. ते शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई टोमरे यांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ खानाव आणि गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर मुरबी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत, वाकडी संघाचे कॅप्टन देखील आलेत. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो भारतीय जनता पार्टी कामोटेचे युवा नेते हॅप्पी सिंग यांना. विनंती करतो की आपण यावं आणि त्यांच्या समेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस पनवेल तालुका विश्वजीत उर्फ व्हीपी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करावा. मित्रांनो, हॅप्पी सिंग यांचा विचार केलात, आज कुठलाही मोठा पद नसताना त्यांनी नेहमीच समाजासाठी दमदार कार्य दिलंय. आणि बिंदास भाई यांच्या सोबत नेहमी चांगलं कार्य तुम्ही त्यांचं पाहताय. हॅप्पी सिंग आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील उर्फ व्हीपी यांच्या शुभास्ते आपण अटॅच करूया. हॅप्पी सिंग इनके शुभातों से टॉस किया जाएगा. कौन सा भी पद नहीं है इनके पास, लेकिन समाज के दृष्टिकोण से हमेशा भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में दमदार योगदान दिया है. हैप्पी सिंह इनके शुभातों से ये टॉस और टॉस का बॉस. मुरबे संघान टॉस जिंकला, दोनों संघान अपन खूब खूब शुभेच्छा देऊया. तर बोलूया आपण मॅचकडे. चालू असलेली मॅच वामनजे विपक्ष नावडे, नावडे संघाने आपण पाहतो 41 धावा केल्या, 42 धावांचं आव्हान असेल ते वामनजे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय विलास पाटील आणि पंकज पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पिवनचा षटक हाताताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज नितीन कोहली. पण कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय, 42 धावांचा पाठला करत आहे, कोणत्या प्रकारे फलंदाजी नक्कीच पंकज पाटील आणि विलास पाटील करतील नक्कीच पाहूया. आजच्या दिवसातील 5वी लढत आपल्याला पाहायला मिळते, नावडे विपक्ष वावंजे ही लढत. आणि पुढील होणाऱ्या सेकंड फेरीतील पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोरबे विपक्ष वाकडी. पहिल्या चेंडूवर नक्कीच धाव संख्येचा श्रीगणेशा केला जातोय. बॅटची कडा लागून चेंडू सेली मिडॉफमध्ये, एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. एक धावीने धाव फलक सरसावेल, बिनगडी बाद 1 आकड्यावर वावंजे संघ. या ठिकाणी या ऑगस्ट 11 नावडे क्रिकेट संघ तुम्ही पाहताय. विशाल खानावकरला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि अभिमन्यू खानावकर यांच्यासाठी प्रत्येक झेलला 500 रुपयाचं पारितोषिक. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत दादा खानावकर यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला हादरा गोल्डन डकचा शिकार होतोय तो फलंदाज विलास पाटील मात्र तंबूच्या असण्याला. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं, चांगलं यशरक्षण इथं पाहायला मिळतंय नक्कीच ऑगस्ट 11 नावडे संघाचं. इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर येणारा फलंदाज प्रवीण पाटील पाहू कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. 4 षटके आहेत, 4 षटकामध्ये नक्कीच 42 धावांचं अतिशय महागडं आव्हान मात्र नक्कीच पार पाडायचं आहे. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चांगली फलंदाजी प्रहार करणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. तिसरा फलंदाज इनॅट क्रमांक 3 नंबरवर येणारा फलंदाज प्रवीण पाटील पाहू कोणत्या प्रकारे फलंदाज. जसं पारितोषिक लावलं गेलं तसा झेल अभिमन्यू खानावकर यांच्या माध्यमातून टिपला गेला. प्रमोद खानावकर यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय. मित्रांनो, देवीचा पाडा या ठिकाणी त्यांचा लेदर क्रिकेट अकॅडमी तुम्ही पाहताय. जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. सुरेख फटका, चांगली लाईन लेन इथं पाहायला मिळते आणि त्यावर मात्र पहार केला जातोय. चेंडूस
वन बाउंस सीमारेषा पार, फलंदाज प्रवीण पाटिल बैट मधुन वन बाउंस सीमारेषा पार चेंडू चौकार। दोन्ही टीमला सुवर्ण संधी असेल। किरण दादा खानावकर आमचे बिंदास भाई ठोंबरे यांचे परम मित्र आणि त्याच्यानंतर एकीकडे परेश भाई म्हणजे दोन्ही टीमला जर वावंजे संघाने सलग तीन बॉलला तीन षटकार ठोकले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आणि तीन बॉलवरती तीन विकेट घेतले अगस्त्य 11 नावडे टीमच्या गोलंदाजांनी त्यांच्यासाठी देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक। येस, पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर चांगली लाईन इथं पाहायला मिळते। गुडलेनोर टप्पा काउंट चेंडू मात्र नक्कीच खोलवर राहिला। निर्धाव चेंडूची मात्र सांगता पार पडते। पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, पूल केला होता आणि पूल आपल्याला सक्सेसफुल पाहायला मिळाला। नितीन कोहली टू प्रवीण पाटील पाहूया बॅट, चांगलं बॅटल मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं। तीस तर्रार गोलंदाजी इथं पाहायला मिळते नितीन कोहलीच्या माध्यमातून। चांगला कमबॅक इथं पाहायला मिळतोय। चौकार मारल्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकण्यात यश मात्र प्राप्त झाले नितीन कोहली याला। पहिला षटक प्रगतीपथावर असताना पिवनचा षटक हाताळतोय गोलंदाजी मार्कवर नितीन कोहली ओव्हर द विकेट। थोडं क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात पाहायला मिळतो। तो मात्र नक्कीच आता सर्कलच्या हातमध्ये पाहायला मिळेल आणि थर्डमॅन माफ करा फाईन लेगच्या दिशेने नक्कीच खेळाडू तैनात पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट सुरेश तळजंडो चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। सुरेख इथं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळालं, एक धावेने मात्र नक्कीच दहा फलक सरसावेल। एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद वावंजे संघ 6 या आकड्यावर। कोणी गरीब येता धावून दारात, येता धावून दारात, येता धावून दारात, मोठ्या मनाचा हा माणूस करी हसून स्वागत, करी हसून स्वागत, करी हसून स्वागत, लई मनाचा दिलदार मान करी गरीबाचा, लई मनाचा दिलदार मान करी। येणारे 18 चेंडू असतील आणि 36 धावांचं आव्हान असेल। 18 चेंडू आणि 36 धावा वावंजे संघाला मात्र सामना जिंकायचा असेल तर मॅच मात्र नक्कीच प्रहार मात्र करावे लागतील। सलामी लाल फलंदाज पंकज पाटील अजून खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल। तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना गोलंदाज भालचंद्र खानावकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। तर पिवनचा चांगला षटक हाताळताना नितीन कोहली आणि मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। सुरेख तटल चेंडू बॅटचे कडा लागून चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या दिशेने, एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल। एक धावेनंतर धाव फलक सरसावेल, धाव फलक एक गडीबाद 7 या आकड्यावर। तर धन्यवाद मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून बिंदास भाई टोंबरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय आणि ही स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही राबवली जाते। अगदी बरोबर 12 वाजलेत ते अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्या शुभेच्छा। साहेब असंच आपण कार्य करत राहा आणि आपल्या माध्यमातून नेहमी समाज कार्य घडो आणि बिंदास भाई टोंबरे या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांच्या वतीनं आमदार साहेबांना कोटी कोटी भगव्या शुभेच्छा। चेंडू मात्र काही समजू शकला नाही फलंदाजाला, लेग बाईचा इशारा येतोय पंतांचा। एक धावेने मात्र धाव फलक सरसावेल, धाव फलक एक गडी बाद 8 या आकड्यावर वावंजे संघ। 16 चेंडू आणि 34 धावेंची गरज असेल सामना जिंकायचा असेल तर 16 चेंडू आणि 34 धावा। स्टेप आउट केला, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू नक्कीच चांगला अडवला जातोय। एक धाव मात्र मिळेल या चेंडूवर, सुरेख क्षेत्रक्षण इथं पाहायला मिळतंय। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता मिडॉनच्या दिशेने परंतु चांगलं क्षेत्रक्षण इथं पाहायला मिळालं। चांगला कमबॅक गोलंदाजाचा देखील पाहायला मिळाला। पहिलं षटक नितीन कोहलीने हाताळला आणि 6 धावा फक्त खर्च केला, त्यानंतर मात्र भालचंद्र खानावकर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। कोणत्या प्रकारचे मोठे फटके मात्र आतापर्यंत मारून दिले नाहीत फलंदाजांना। राऊंड द विकेट गोलंदाज सुरेख तळजंडो चेंडू फाईन लेगच्या दिशेने
चांगला इथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र फक्त मिळते सुरेख क्षेत्ररक्षण. चांगली लाईन लाईन इथं टाकण्याचा प्रयत्न होतोय भालचंद्र याचा. धाव फलकावर धावा लागल्यात. एक गडी बाद दहा. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. पुढचा चेंडू सुरेख नक्कीच पुन्हा एकदा फाइनल दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. दोन धावेचा प्रयत्न होईल की नाही. दोन धावा मात्र नक्कीच सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एका दुःख धावेने धावफलक सरसावते. धावफलक एक गडी बाद बारा आकड्यावर. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मोठ्या फटक्यांची गरज असेल नक्कीच वावंजे संघाला. सामना जिंकायचा असेल तर प्रहार करावा लागेल. चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर पाठवावं लागेल. राऊंड द विकेट भालचंद्र गोलंदाजी मार्गावर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होतोय. परंतु पंतांचा आमच्यापर्यंत इशारा येईल. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर अखेरीस धावसंख्या वावंजे संघ एक गडी बाद बारा आकड्यावर. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यस पाणी पाठवायचं आहे मैदानामध्ये. स्वयंसेवकांना विनंती असेल त्वरित मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. आपल्या अतिरिक्त बारावा खेळाडू कृपया विनंती असेल त्वरित पाणी मैदानामध्ये पुरवायचंय. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिल विशाल खानवकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बारा चेंडू असतील आणि तीस धावींची गरज असेल. पंधराच्या सरासरीने मात्र नक्कीच धावा कराव्या लागतील. थँक्यू व्हेरी मच. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विशाल खानोकर आपण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येणारे बारा चेंडू आणि तीस धावींची गरज असेल वावंजे संघाला. सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर मात्र आता प्रहार करणं गरजेचं आहे. पंधराच्या सरासरीने मात्र धावा करावे लागतील. सलामी लाल फलंदाज पंकज पाटील अजून मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. तसेच इनॅट क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज प्रवीण पाटील देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच ऑफस्टिक च्या बरासा बाहेर. पंतचा इशारा येतोय. वाईट चेंडू असेल. अवंतर धाव. अवंतर धाव संख्ये धावफलक मध्ये बदल होईल. धावफलक एक गडी बाद तेरा आकड्यावर. पहिलं षटक आपण पाहिलं पिवनच. नितीन कोहलीने हाताळलं होतं. सहा धावा मात्र फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर भालचंद्र याची दर्जा गोलंदाजी राहिली. त्याने देखील फक्त सहा धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. सुरेख तटोल चेंडू. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन मध्ये. वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगली फेकी होते. तोपर्यंत एक धाव. एक धावीने मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल फलंदाज प्रवीण पाटील याला. तर लगातार दोन विकेट घेतली गोलंदाजाने. मला तर गोलंदाज विशाल खानवकर यांनी. तर दर्या कोहली यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रत्येक विकेटसाठी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष प्रशांत दादा खानावकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. यस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. विचार मात्र फलंदाजा चांगला होता. फाइनलच्या थर्डमॅनच्या दिशेने कोणताही खेळाडू आपल्याला तैनात आपल्याला पाहायला मिळते. बॅटचे थोडी इनर एज लागली असती तरी चार धावा मात्र मिळाल्या होत्या. पुन्हा एकदा तीच परिस्थिती तीच ॲक्शन आपल्याला इथं पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव सहजरित्या मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली जाते वावंजे संघाला. एक धावीने धावफलक सरसावेल. धावफलक एक गडी बाद वावंजे संघ 15 आकड्यावर.
एक्का दुक्का धावेने कोणताही फरक मात्र नक्कीच अगस्त इलेवन नावडे संघाला कोणताही फरक पडणार नाही. तर सन्माननीय या ठिकाणी महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या पनवेलचे सर पनवेल तालुका शिवसेना प्रमुख बिंदासबाई टोमरे यांच्या वतीनं महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं सहर्ष सहर्ष स्वागत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी इथं पाहायला मिळते. चेंडू मात्र निर्धाव इथं पाहायला मिळतोय. सुरेख लाईनलेने इथं पाहायला मिळाली. गुडलेनवर टप्पा काढला होता. नक्कीच हलकासा स्विंग इथं पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. तसेच अमूल्य वॉटर सप्लायरचे सर्वे सर्वा सन्माननीय अभिजित ठाकूर साहेब यांनाही विनंती असेल. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक दोन चेंडू लेगबायच्या स्वरूपात दोन धावा मात्र वावनच्या संघाला मिळत आहेत. दोन धावेने धावफलक सरसावेल. धावफलक एक गडी बाद 17 आकड्यावर. सामना जिंकायचा असेल तर चेंडूला मात्र नक्की सीमारेषा पार मात्र पाठवावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. सरळ मिळालेला फलंदाज पंकज आणि इनॅट क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज प्रवीण पाटील अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतात. परंतु मोठे फटके फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले. तर इथे महेंद्र शेठ वावेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी स्वागत पाहू शकाल फटाक्यांच्या आतषबाजीने. त्यांच्या समवेत अमूल्य वॉटर सप्लायरचे सर्वे सर्वा अभिजित ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या एक गडी बाद 18 आकड्यावर. येस धन्यवाद. धावसंख्या 18 एक गडी बाद 18 वावनचे संघ. अजूनही सामना जिंकायचा असेल तर प्रहार मात्र करावे लागेल. मोठे फटके मात्र मारावे लागतील. शफल झाला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फ्लिक इथं पाहायला मिळतोय. खेळाडू तैनात. चांगला झेल फलंदाज प्रवीण पंकज पाटील मात्र तंबूच्या आसऱ्याला. पंकज पाटील मात्र तंबूच्या आसऱ्याला पडताना पाहायला मिळाला. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु खेळाडू मात्र नक्कीच त्यांना तिथं पाहायला मिळतोय. चांगला झेल फलंदाज पंकज पाटील तंबूच्या आसऱ्याला. बघा समोर विकेट किपरच्या मागे पडगे संघाचे खेळाडू आहेत. त्यांना विनंती असेल त्या पडद्यावरून कृपया करून आपण उठा. भगवा येतो त्याचा या ठिकाणी अभिमान करायला स्वीकार मित्रांनो. तर आपल्याला विनंती असेल त्या पडद्यावर बसू नका. इनॅट क्रमांक चौथ्या क्रमांकावर येणारा नवका खेळाडू सुभाष मात्र खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतो. कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल सुभाष. नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर प्रहार करणं गरजेचं आहे. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे त्यावर तुमचं यश मात्र अवलंबून असतं. पहिल्या चेंडूवर नक्की वाईडिश लॉंगॉनमध्ये चेंडू जातोय. तर प्रीतम सर आपण त्या ठिकाणी जरा काळजी घ्या. एक धावी मात्र धावफलक सरसावेल. धावफलक दोन गडी बाद वावनचे संघ 19 आकड्यावर. तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 19 आकड्यावर. आमदार साहेबांचा नवीनदास भाई ओ सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. येणारे 6 चेंडू आणि 23 धावींची गरज असेल वावनचे संघाला. सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू आणि 23 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथा षटक स्लॉग ओव्हरचा षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. किरण मडवी गोलंदाजी मार्कवर. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असेल ते वावनच्या संघाला. पुढील होणारी मॅच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाकडी विपक्ष मोर्बे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल त्वरित कॉम्बॉक्समध्ये यायचंय. टॉसला बॉक्सच्या कक्षेत यायचंय.
तर वैयक्तिक पहिला सांघिक चौथा षटक ओवर द विकेट गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडूवर नक्कीच हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येईल इट इज अ नॉट आउट बेल्स मात्र नक्कीच पडावी लागते एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल पाच येणारे पाच चेंडू असतील आणि 22 धावांची गरज असेल येणारे पाच चेंडू 22 धावा वावन जे संघाला सामना जिंकायचा असेल येणारे पाच चेंडू मध्ये 22 धावा मात्र तुम्हाला करावे लागतील तर सन्माननीय विभाग संघटक शिवसेनेचे नचिकेत म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आज करताना पाहू शकाल ही 12 बाईकची स्पर्धा आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा 36 बाईकसह तुमच्या भेटीसाठी येईल सर्वांचं स्वागत येणारे पाच चेंडूने 22 धावा करायचे फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतोय प्रवीण पाटील फलंदाजी मार्कवर शपल झालाय बराचसा शपल झालाय चेंडू फिर काउन दिलाय चेंडू सीमारे शपार फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय 6 धावा बरसा शपल झाला होता फलंदाज प्रवीण पाटील आणि चेंडू मात्र भिरकावून दिला सीमारेषा पार फाईन लेगच्या डोक्यावरून फ्लॅट हिट षटकार तर वाकडी संघाचे अनुभवी खेळाडू चंद्रकांत पाटील यांचे दोन्ही सुपुत्र तुम्ही गुड्डू आणि या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना येणारे चार चेंडू आणि 16 धावेची गरज असेल चार चेंडू 16 धावा कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय असाच जर खेळाडू हा खेळत राहिला तर सामना मात्र वावंजे संघाकडे नक्कीच जुकवेल सामना पाहूया कोण जिंकेल कोण हरेल येणारी वेल ठरवेल मात्र पाहूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना किरण मडवी यस स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा बाहेर काम दिलाय चेंडू जातोय सरळ यस चौकार अलोंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू सीमारेषा पार चार धावा सुरेख फलंदाज आपल्याला इथं पाहायला मिळते फलंदाज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता षटकार त्यानंतर बॅक टू बॅक षटकारानंतर चौकार इथं मारण्यात यश आलंय मात्र या फलंदाजाला किरण मडवीवर मात्र हल्ला बोल केला जो येणारे तीन चेंडू आणि 12 धावेची गरज वावंजे संघाला येणारे तीन चेंडू 12 धावा कोण जिंकल कोण हरेल पाहू येणारी वेळकाळ ठरवेल किरण मडवी सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर नक्कीच फलंदाजीचे कौतुक करावं लागेल अप्रतिम दर्जाचे फलंदाजी प्रवीण पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर शपल झाला होता त्यानंतर स्विच हिट आता पहा कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा चेंडू नक्कीच हवेत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव दुसरी धावीचा प्रयत्न दुसरी धाव देखील मला वाटते पूर्ण केली जाते दोन धाव्याने धावफलक सरसावेल येणारे दोन चेंडू आणि 10 धावेची गरज मॅच मध्ये रंगत इथं पाहायला मिळते येणारे दोन चेंडू 10 धावा या चेंडूवर नक्कीच प्रहार केला जाईल येणारे दोन चेंडू 10 धावा तर या स्पर्धेसाठी दमदार योगदान संदीप पाटील साहेब खानाव तंटामुक्त अध्यक्ष यांच्या वतीने 5,000 रुपये बलराम पाटील साहेब माजी सरपंच यांच्या वतीने 5,000 रुपये मधुकर शेठ भगत साहेबांच्या वतीने 5,000 रुपये मोहन शेठ भोपी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते यांच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक पांडुरंग दिसले साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीने 5,000 रुपये सौभाग्यवती अर्चनाताई पांडुरंग दिसले ग्रामपंचायत सदस्य कानाव यांच्या वतीने 5,000 रुपये तुषार दुर्गे साहेब चिंद्रन यांच्या वतीने 5,000 रुपये तुळशीराम तात्रे 5,555 विष्णुशेठ कडू यांच्या वतीने 5,000 पांडुरंग भागीबंत 2,100 आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चिक्याबायलाचे मालक दीपक शेटतवले यांच्या वतीनं 5,555 रुपयाची देणगी इथे देण्यात आली आहे त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं सर्वांचं करतो सहर्ष सहर्ष स्वागत नेक्स्ट मॅच मोरबी विरुद्ध वाकडी लगेच रेडी राहायचे जशी ही मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचंय दोन चेंडू 10 धावेचं समीकरण होतं त्यानंतर नक्कीच चांगली गोलंदाजी किरण मडवीने ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला चेंडू मात्र बॅटची कडा लागून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला एक धाव मात्र निश्चितरित्या मिळते येणारा एक चेंडू असेल आणि 9 धावेची गरज औपचारिकता या मॅच मध्ये राहिली गेली आहे एक चेंडू 9 धावा वावंजे संघाला
किरण मडवे गोलंदाजी मार्गावर. सुरेख तटोल चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय, वन बाउंस चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. विजय संघाचे हार्दिक स्वागत. नावडे संघाचे नक्कीच हार्दिक स्वागत. शेवटपर्यंत नक्कीच वावंजे संघाने देखील चांगली फलंदाजी केली. हडलक वावंजे संघ, विजय संघाचे हार्दिक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तर अभिनंदन टीम नावडे, अगस्त्य इलेव्हन नावडे. मला वाटतं अगस्त्य म्हटल्यानंतर प्रशांतदा खानावकर यांची सुकन्या आणि त्यांचा पोरगा. तर अगस्त्य इलेव्हन नावडे संघानं सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टीम